नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी घटकावर नेहमीच परीक्षा देणारे 20 IMP प्रश्न, की जे प्रश्न नेहमी ग्रामसेवक भरती, कृषी सेवक आणि इत्यादीची जे आहेत कृषी घटक असणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये काय नेहमी नेहमी येत असतात. मित्रांनो, अजून आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण दररोज असे याच्यावर काय असे चांगले व्हिडिओ आता दररोज टाकणार आहे. मित्रांनो, आपल्यासाठी एक ऑफर आहे, मर्यादित कालावधीसाठी फक्त 100 रुपयामध्ये आपल्याला 10 परीक्षेच्या 50 मॉक टेस्ट आपल्याला हे मिळतील. आहेत ग्रामसेवक भरती, पोलीस भरती, विस्तार अधिकारी, आरोग्यसेवक, पशुसंवर्धन आणि लिपिक, पशुसंवर्धन परिचर, पर्यवेक्षक, अधिपरिचारिका, अंगणवाडी सेविका इत्यादी आहेत. ह्या www.jobtoday.com किंवा हा जो नंबर दिलेला आहे याच्यावर काय तुम्ही चौकशी करू शकता. याची लिंक जी आहे ती या पूर्ण टेस्टच्या फ्री टेस्टच्या पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. मित्रांनो, पहिला प्रश्न असा की ज्या शेतकऱ्याचे भूसुधारणा हरण क्षेत्र हे 0 ते 1 हेक्टर असते, असे शेतकरी पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? मोठा शेतकरी, गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी की लहान शेतकरी? पहिला प्रश्न उत्तर आहे की हा जो असा जो शेतकरी आहे असा शेतकरी असतो, गरीब शेतकरी या प्रकारात का मोडतात. दुसरा प्रश्न आहे, खालील पैकी कोणत्या कोणत्या पिकास नत्राची गरज जी आहे ती सर्वात जास्त अधिक असते? गव्हासाठी, भातासाठी, ऊसासाठी की भुईमुगासाठी? मित्रांनो, भात हा जो पीक आहे याला काय सगळ्यात जास्त काय नत्राची गरज हे सर्वात जास्त असते. प्रश्न तिसरा आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची जी आहे ती स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? एकोणीसशे 80 ला, 1982 ला, 1990 ला की 1990 ला? तर तिसऱ्याचा प्रश्न उत्तर आहे की नाबार्डची जी स्थापना आहे ती 1980 रोजी काय झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वृक्षास आश्चर्य वृक्ष म्हणून ओळखले जाते? वड, पिंपळ, निलगिरी की कडुनिंब? प्रश्न चौथा याचं जे उत्तर आहे ते आहे कडुनिंब. या वृक्षास काय आश्चर्य वृक्ष म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा आहे, भारतात जी हरित क्रांती झालेली आहे ती हरित क्रांती कोणत्या सर्वाधिक प्रभाव तिचा कोणत्या पिकावर दिसून आला? भात व ज्वारी, भात व तूर की गहू, व भात व भुईमुग व मका? तर ती हरित क्रांती आहे ती गहू आणि भात या पिकावर काय जास्त दिसून आलेली आहे. कापसाचे शास्त्रीय नाव काय किंवा कोणते आहे? ऑप्शन्स आहे ॲनोमा सॅक्मोसा, सॅक्रम ऑफिसिरम, सी आहे गॉसिपियम स्पेसिस आणि झिझियस मॉरिसिया. सहावा हा प्रश्न आहे, याचं जे उत्तर आहे ते आहे गॉसिपियम स्पेसिस. हे काय कापसाचं शास्त्रीय नाव आहे, शास्त्रीय नाव. पुढचं आहे, भारतात गव्हाचे सर्वात जास्त दर हेक्टरी उत्पादन हे कोणत्या राज्यात होते? आपल्याला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा की राजस्थान. सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला हरियाणा या राज्यात काय होत असते. पुढचा प्रश्न आहे, आठवा, पाणथळ जमिनीपासून पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? ऑप्शन आहे इथेन, मिथेन, इथाईल की सल्फर डाय ऑक्साईड. आठव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिथेन हा जो वायू आहे हा काय करतो की जमिनीतून बाहेर पडतो आणि हा हरित वायू आहे, याला मार्स गॅस सुद्धा म्हणतात. नववा प्रश्न आहे की रेशीम उत्पादनात भारतात पुढीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक की गुजरात. तर कर्नाटक हे जे राज्य आहे ते रेशीम उत्पादनामध्ये काय भारतामध्ये अग्रेसर आहे. दहावा प्रश्न आहे, पुढीलपैकी मसाल्याच्या कोणत्या पदार्थास मसाल्याची राणी असे म्हणतात? ऑप्शन आहे लवंग, दालचिनी, वेलदोडा की जायपत्री. तर वेलदोडा हा काय मसाल्याची राणी असे म्हणतात या वेलदोड्याला. अकरावा प्रश्न आहे, भारतातील मध्यवर्ती फलोद्यान संशोधन संस्था ही कोठे आहे? जिथे संशोधन फळावर ते कोणत्या ठिकाणी? ऑप्शन आहे पुणे, नवी दिल्ली, बेंगलोर की कटक. अकराव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सी बेंगलोर, या ठिकाणी काय आपली संशोधन संस्था आहे. मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉबला आपण सबस्क्राईब केलं असेलच, नसेल केलं काही हरकत नाही, अजूनही सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे तो दाबण्यास अजिबात विसरू नका. आपल्यासाठी नोकरीच्या अपडेटसाठी एक ग्रुप तयार करणं चॅनल आहे, हे चॅनल आहे t.me/nokri_update, याला आपण काय जॉईन होऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, बारावा, महाराष्ट्रात कोणत्या पिकाच्या बियाण्याचे सर्वाधिक प्रमाणात वितरण होते? ऑप्शन आहे भात,
सोयाबीन, कापूस की ज्वारी? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे सोयाबीन. महाराष्ट्रात आता सर्वात जास्त कोणत्या बियाण्याच्या पिकाचं काय प्रमाण विवर्तन होत आहे, ते आहे सोयाबीन. मित्रांनो, तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्ही कृपया करून कमेंटमध्ये कमेंट करा, मी ते नक्की त्या व्हिडिओ विषयावर काय व्हिडिओ बनवून देईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे 21 जानेवारी, 21 मार्च, 21 नोव्हेंबर की 21 डिसेंबर. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे की 21 मार्च रोजी का जागतिक वन दिन साजरा केला जातो. 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो आणि 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, 14वा अतिशय महत्त्वाचा हा नेहमी येत राहतो, मिरचीतील तिखटपणा पुढीलपैकी कोणत्या घटक द्रव्यामुळे येतो? ऑप्शन आहे मायोसिन, कॅप्सोसिन, टॅनिन आणि कॅफिन. तर 14व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे कॅप्सोसिन. या घटक द्रव्यामुळे काय मिरचीला तिखटपणा हा येतो. तर टॅनिन हे कशामध्ये असते, हे झाडाचे जे कातडी पण तयार करण्यासाठी काय टॅनिनचा उपयोग करतो आणि कॅफिन काय हे एक नशा देणार किंवा उत्तेजना काय द्रव्य आहे की जे कॉफीमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, 15वा भारतात उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? सॉरी या ठिकाणी राज्य लिहिण्याचं चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया, राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कोठे आहे? ऑप्शन आहे आपल्याला दिलेले पुणे, नवी मुंबई, कर्नाल की बँगलोर. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, कर्नाल. या ठिकाणी काय भारतात डेअरी जे उत्पादन संशोधन संस्था आहे ही काय कर्नाल या ठिकाणी आहे. आणि कर्नाल कोठे आहे, तर कर्नाल हे हरियाणा राज्यामध्ये आहे. बेंगलोर या ठिकाणी राष्ट्रीय फलोत्पादन जे मध्यवर्ती संस्था आहे ती या ठिकाणी बेंगलोरला आहे. मरिनो या मेंढीचे मूळ स्थान पुढीलपैकी कोणते आहे? जे मेरिनो नावाची मेंढी आहे तिचं मूळ स्थान काय आहे, ते कोठे आहे हे आपल्याला काय सांगायचं आहे, फ्रान्स आहे की स्पेन आहे की भारत आहे की चीन आहे. 17व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मरिनो ही जी मेंढी आहे तिचं जे मूळ स्थान आहे ते का कोठे आहे, स्पेन आहे. मित्रांनो, आपल्याला या चॅनलवर सर्व महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्या प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. आरोग्यसेवक भरती IMP व्हिडिओ, तलाठी भरती IMP व्हिडिओ, पशुसंवर्धन परिचर IMP व्हिडिओ, पोलीस भरती IMP व्हिडिओ, रेल्वे IMP व्हिडिओ, MIDC IMP व्हिडिओ, अशा सर्व ज्या प्लेलिस्ट आहेत त्या या वेबसाईटच्या सॉरी या यूट्यूब चॅनलच्या शेवटी आहेत किंवा प्लेलिस्टमध्ये आहेत. तेथून जाऊन का आपण त्या त्या परीक्षेचे जे व्हिडिओ आहेत ते पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, अनुवंशशास्त्राचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन आहे डार्विन यांदा, मेंडेल, मुर्गन की बेटेटेक्स बेटेटस. तर अनुवंशशास्त्र यांचा जो जनक आहे तो म्हणून मेंडेल यांना काय ओळखले जाते. तर डार्विन यांना कशाचा जनक म्हटले जाते तर ते काय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. पुढचा प्रश्न हा नेहमी आणि अतिशय चांगला आहे, जगात म्हशींची जी सर्वात जास्त संख्या आहे ती कोणत्या देशामध्ये आहे? त्या म्हशीच्या आहेत त्या श्रीलंकेत आहेत की अमेरिकेत आहेत की भारतात आहेत की चीनमध्ये आहेत? जगामध्ये म्हशींची ज्या संख्या आहे ती सर्वात जास्त संख्या आहे भारतामध्ये. भारतामध्ये या सर्वात जास्त काय म्हशी आहेत. 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? 18व्या प्रश्नाचं 20वा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 1947ला झालेली आहे, 1950ला झालेली आहे, 1963ला झालेली आहे की 1970ला झालेली आहे. बियाणे महामंडळाची जी स्थापना आहे ती 1963ला काय झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला काही डाऊट असेल तर या प्रश्नाची जी आन्सर की मागे दिलेली आहे, एखादा प्रश्न जर कदाचित चुकलेला असेल तर आपण तो काय करेक्शन करून बघून घ्यायचा आहे आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढून बाकी हा व्हिडिओ परत तुम्ही काय पाहू शकता. तसेच या व्हिडिओची जी हे परीक्षे PDF आहे हे आपल्याला पुरवण्यात आलेली आहे आणि ती आहे अबाउट MPSC
अबाउट एमपीएससी हे जे चॅनल आहे, ॲट द रेट अबाउट एमपीएससी या चॅनलवर काय ठेवण्यात आलेली आहे, या ठिकाणी जाऊन काय आपण ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ झाल्यानंतर काय ही पीडीएफ तुम्हाला त्या चॅनलवर काय मिळून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.